हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड फिजिक्स सेमिस्टर एक्झामचा पेपर पॅटर्न. सो पेपर आहे 50 मार्क्सचा, टाईम आहे 2.5 आवर. या पेपरमध्ये तुम्हाला 4 सेक्शन्स पाहायला मिळतील. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट सेक्शन. फर्स्ट सेक्शन आहे सेक्शन ए. हा बेसिकली MCQs आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचा सेक्शन असतो. सो क्वेश्चन नंबर 1 आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. 1 to 7 या ठिकाणी तुम्हाला MCQs पाहायला मिळतील, म्हणजे 7 MCQs असणार आहेत. यामधले जे 5 MCQs असतील ते थिअरी बेस्ड असणार आहेत आणि 2 MCQs न्युमॅरिकलवरती असणार आहेत. म्हणजे असे न्युमॅरिकल्स की ज्यांचा आन्सर 1 मार्क दरम्यान येऊ शकतं, म्हणजे खूप मोठे लेंदी न्युमॅरिकल्स नसणार आहेत, एकदम छोटे सिम्पल असणार आहेत. सो बेसिकली हा 7 मार्क्सचा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आहे व्हेरी शॉर्ट टाईप ऑफ आन्सर्स. सो यामध्ये देखील 7 क्वेश्चन्स विचारले जातील. सिमिलरली याच्यामध्येही 5 थिअरीचे असतील आणि 2 न्युमॅरिकलचे असतील. सो हा पण 7 मार्क्सचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे सेक्शन बी, अटेम्प्ट एनी 8. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 to 13 यांच्यापैकी तुम्हाला कोणत्याही 8 अटेम्प्ट करायचे आहेत. सो प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो. अशा पद्धतीने हा जो सेक्शन बी जो आहे तो आहे एकूण 16 मार्क्सचा. ओके, सो ईच अँड एव्हरी क्वेश्चन विल बी फॉर 2 मार्क्स. आणि जर तुम्ही ऑप्शन सकट विचार केला तर ॲक्च्युअल क्वेश्चन असणार आहेत 11, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 8 सॉल्व करायचे आहेत. यामध्येही ॲज युजुअल 7 थिअरी असणार आहे आणि 4 न्युमॅरिकल्स आहे, तुम्ही कोणतेही सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे सेक्शन सी, यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर 12 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे इच क्वेश्चन विल बी फॉर 3 मार्क्स. आणि जर तुम्ही ऑप्शनसोबत विचार केला तर 6 क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातील, क्वेश्चन नंबर 14 to 19. सो याला आपण शॉर्ट आन्सर टाईप 2 म्हणतो. याच्यामध्ये पण 3 थिअरी असणार आहेत, 3 थिअरी बेस्ड क्वेश्चन असणार आहेत, 3 न्युमॅरिकलवरती आधारित असणार आहेत. नेक्स्ट आहे लास्ट सेक्शन, जे की आहे सेक्शन डी. सो यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. ॲक्च्युली 4 क्वेश्चन्स असतील, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. सो क्वेश्चन नंबर 22 to 23 लॉंग आन्सर टाईप याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात आणि एकूण आहे हे 8 मार्क्ससाठी, म्हणजे 1 क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी. सो याच्यामध्ये प्रश्न कसे येऊ शकतात, सपोज की तुम्ही क्वेश्चन नंबर 20 सॉल्व करत आहात तर त्यामध्ये 2 पार्ट असतात. एक तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 20A, क्वेश्चन नंबर 20B असं असू शकतं. एक एक्झाम्पल देते मी. सो क्वेश्चन नंबर 20A सपोज की तुम्हाला एखादी डेफिनेशन असेल किंवा एखादं थोडक्यात गिव द रिझन टाईप काहीतरी छोटंसं शॉर्टमध्ये विचारलं असेल आणि त्यालाच अनुसरून एखादं न्युमॅरिकल क्वेश्चन नंबर 20B असेल, तर अशा पद्धतीने तो ॲक्च्युली तो जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 20A आणि क्वेश्चन नंबर 20B दोन्ही मिळून असणार आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी. तर अशाच पद्धतीने 2 न्युमॅरिकल्स कंबाईन येऊ शकतात किंवा थिअरी क्वेश्चन्स कंबाईन येऊ शकतात. सो फ्रेंड्स, असा होता पेपर पॅटर्न. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुमचे एक्झाम सुरू असतील तर ऑल दी बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.